हॅलो मित्रांनो, आपण आज पार्ट टू, मॅथमॅटिक्स पार्ट टू, गणित भाग दोनचा, म्हणजे जुन्या अभ्यासक्रमात त्याला भूमिती म्हणत होते, आता गणित भाग दोनचा समरूपता हा धडा चालू करणार आहोत, करत आहोत. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा समरूपता आपण मुद्दा शिकणार आहेत. परंतु सराव संख्या 1.1 नंतर 1.2 शिकणार आहेत समरूपतेच्या संदर्भात. त्याच्यापूर्वी आता आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर शिकायचं आहे. तर त्याच्यात तीन गुणधर्म आहेत मुख्यतः. आता या क्षेत्रफळाचा जेव्हा संदर्भ येतो, क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा, त्रिकोणाच्या, तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय. सांगा बरं बेटा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे काय. सूत्र आहे सांगा, 1/2 पाया / उंची हे सूत्र आहे. आता याचं गुणोत्तर काढायचं म्हणजे कसं लिहिणार पहा. म्हणून हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला पहिला गुणधर्म मिळणार आहे. पहा कसा, तर एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, ए बी सी छेद एरिया म्हणजे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आहे, एक्स वाय छेड एक्स वाय झेड. तर याच्यात आपण ए बी सीचं सूत्र, या त्रिकोणाचं सूत्र काय, 1/2 पाया. ए बी सीचा पाया कोणता आहे, हा जो खालचा तळाचा भाग आहे हा पाया आहे. तर पाया आहे बी सी. आणि उंची म्हणजे काय, की सरळ असते ती, एका त्रिकोणाच्या एखाद्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे त्या त्रिकोणाची उंची. मग लंब कोणता इथं, ए एम. मग पाया बी सी, त्रिकोण 1/2 / 1/2 पाया बी सी, ए बी सीच्या बाबतीत पाया बी सी, आणि ए बी सीची उंची कोणती आहे, ए एम. ए एम हे झालं ए बी सीच्या बाबतीत. मग 1/2 / 1/2 गुणिले सूत्रानुसार एक्स वाय झेडच्या बाबतीत पहा, पाया कोणता आहे, तर पाया आहे वाय झेड. कोणता पाया आहे, वाय झेड गुणिले उंची कोणती, एक्स वाय झेडची लंब उंची आहे एक्स एन, एक्स एन हे आहे. आता पहा या ठिकाणी 1/2 / 1/2 कटले, मग फायनली उत्तर काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड बरोबर आहे बी सी गुणिले 1/2 / 1/2 कटले, बी सी गुणिले ए एम छेद वाय झेड गुणिले एक्स एन हे आहे. आणि यावरून आपल्याला एक गुणधर्म लक्षात आला, तो गुणधर्म तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पहा कोणता गुणधर्म आहे, ता तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. हे बघा इथं दिसायला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. हे इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तर हे लिहून घ्यायचं, समजलं. ओके, म्हणजे त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत पाया, ए बी सीचा संगत पाया आणि त्याची उंची यांच्या गुणाकाराच्या, आणि याचा संगत पाया आणि याची उंची, दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. आलं लक्षात हे. आता आपण दुसरा गुणधर्म अभ्यासू. जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर, उंची समान म्हणजे समजा उंची समान म्हणजे हे जर एच वन असेल तर ह्या ठिकाणी हे पण इथं एच वन आहे. आलं लक्षात, दोन्हीचंही किंमत सेम, उंची समान. उंची समान असल्यानंतर आता पहा, मी एच वन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड बरोबर आहे. 1/2 / 1/2 कटणारच आहे, मग ते नाही लिहिलेलं पुरुडतं, डायरेक्ट पाया लिहायचा, पाया गुणिले उंची. पाया कोणता आहे, बी सी. बी सी गुणिले उंची कोणती आहे, ए बी सीची उंची ए एम बरोबर. बी सी गुणिले ए एम छेद याचा त्या ठिकाणी पाया एक्स वाय झेडचा पाया आहे वाय झेड गुणिले उंची आहे एक्स एन गुणिले एक्स एन. याच्यावरून कळालं आपल्याला, हे फायनली एवढंच येत असतं बरोबर. आता पुढची ओळ, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड बरोबर आहे
बीसी गुणिले एम, एम ला काय म्हटलं आपण एच वन, इथं तुम्हाला दिसतं एम पण एच वन आणि एक्स एन पण एच वन म्हणजे दोन्ही सारखे आहेत, मग इथं लिहितं एच वन, दोन्ही किमती सारखे एच वन, समान उंची आहे म्हणून त्याला एच वन म्हणलेलं आहे, म्हणजे हे पाच असेल तर हे पण पाच उंची आहे, आणि वाय झेडला वाय झेड आणि एक्स एनची किंमत काय याच्या किमती लिहिलं, एक्स एनची पण आपण एच एच वनच केली एच वन. ओके आता म्हणून म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड बरोबर आहे. आता मला सांगा एच वन सारख्या सारख्या किमती कटल्या, फक्त काय आलं बी सी छेद वाय झेड, म्हणजे हे फायनली याच्यावर आपल्याला एक गुणधर्म लिहिला, तो गुणधर्म एवढ्यात तुम्हाला दिसेल, स्क्रीनवर दिसतोय गुणधर्म आहे, जर दोन्ही त्रिकोणाची उंची समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, स्क्रीनवर दिसतंय समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्या त्रिकोणांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, म्हणजे उंची कटली उंची उंची सारखी तर डायरेक्ट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी चे एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड, मग उंची समान आहे तर मग पायाच्या प्रमाणात, मग याचा पाया बी सी तर याचा पाया वाय झेड, आलं लक्षात? मग काय लक्षात आलं शेवटी की समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे हे त्या त्रिकोणाच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. ओके तर या ठिकाणी हा गुणधर्म दिसतोय. आता तिसरा आहे, जर दोन्ही त्रिकोणांची दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर, पाय था जर दोन्ही त्रिकोणांचा जर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर, जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर, मग पाया समान असल्यावर काय करणार पहा, या ठिकाणी पहा दोन त्रिकोण आहेत कोणते कोणते, आता पाया समान तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, पाया समान म्हणल्यानंतर एक मिनिट, तर पाया समान आहे म्हणजे पाया समान असेल म्हणजे काय की पाया इथं कोणता आहे सांगा, ए बी सी या त्रिकोणात आणि ए बी एक्स यांचा या दोन्ही त्रिकोणाचा पाया कोणता ए बी समान आहे, ए बी सीचा पण पाया ए बी आहे आणि ए बी एक्सचा पण पाया ए बी आहे, पहा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण कोणता ए बी एक्स, ए बी एक्स त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए बी एक्सचा ए बी हा पाया समान आहे, ए बी हा पाया समान आहे, आकृतीत पहा याच्यावर एक तिसरा गुणधर्म आपल्याला सिद्ध होणार आहे, मग पहा हा जर पाया समान असेल समान आहे जर असेल तर, आता पहा म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ए बी सी छेद ए बी एक्स, ए बी एक्स बरोबर आहे, अगोदर आपण पाया गुणिले उंची असं जसं लिहिले एक छेद दोन लिहून काय उपयोग नाही ते कटणार असेल, मग याचा पाया ए बी सीचा पाया कोणता ए बी मोठ्या त्रिकोणाचा, ए बी सीचा पाया ए बी गुणिले उंची कोणती ए बी सीची, ए बी सीची उंची सी एम म्हणा, ए बी गुणिले सी एम छेद ए बी एक्सचा त्या ठिकाणी ए बी एक्सचा पाया आहे ए बीच गुणिले उंची कोणती आहे उंची आहे त्याची ए बी एक्समध्ये उंची आहे एक्स एन, एक्स एन मी पुढंच लिहितो चालेल थोडं समजून घ्या एकाच लाईनमध्ये, आता ए बी कटलं आणि सी एम गुणिले एक्स एन, सी एम गुणिले एक्स एन काय होणार आहे सी एम आहे सी एमची किंमत एच वन आणि एक्स एन आहे सी एमची एक्स वन आणि एक्स एन आहे एच टू, मग पाया जर समान असेल तर हे फायनली पाया जर समान असेल तर इथं तुमच्या शेवटच्या ओळीत इथं दिसतं तुम्हाला की त्यांच्या जर ज्या दोन त्रिकोणांच्या समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे समान लांबींच्या पायाच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात, समान लांबीच्या पायांच्या
दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे इथं दिसते तुम्हाला. समान लांबींच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्या त्रिकोणाच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आलं का? पाया पाया काटला डायरेक्ट उंचीच्या प्रमाणात आलं. अशा पद्धतीने तीन गुणधर्म लक्षात आले तर हे व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आणि लिहिल्यानंतर त्या ठिकाणी समजून देखील घ्यायचे. आलं लक्षात? ओके, अजून एक शेवटचा राहिला तो आपण घेऊ. पहा मित्रांनो, आता हा जो जर पाया समान आहे उंची समान आहे तर अशा वेळी पहा कसं करायचं. जर दोन्ही त्रिकोणांचा पाया व संगत उंची समान असेल तर पाया समान आहे संगत उंची समान आहे अशा वेळी मग इथं पहा ह्या आकृतीत हा गुणधर्म आपण समजून घेऊ. हा स्पेशल गुणधर्म आहे विशेष. रेषा एल के समांतर, ही एल के रेषा आहे, ही समांतर आहे रेषा यम एन. ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत बरोबर, म्हणजे त्या छेदत नाही. आता बघा इथं दोन त्रिकोण दिसतात आपल्याला. कोणते कोणते त्रिकोण? एल यम एन पहा, त्रिकोण एल यम एन व त्रिकोण, व त्रिकोण कोणता? यम एन के किंवा के यम एन, दुसरा एल यम एन, एल यम एन इथपर्यंत आणि के यम एन, व त्रिकोण के एम एन मध्ये के एम एन चा पाया यम एन हा समान आहे. पाया यम एन हा समान किंवा कंसात सामायिक आहे. पाया यम एन हा समान सामायिक आहे बरोबर. आणि उंचीचा जर विचार केला तर पहा बरं, याची जर यम एनची उंची इथं जर अशा पद्धतीने याची उंची काढायला गेलं तर आपण अशा पद्धतीने डॉट 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 न ही दाखवू शकतो. आणि इथं के के एम एनची उंची कसं शिरोबिंदूतून समोरील बाजूवर लंबात आहे यम एन, याला जर असं वाढवलं इथपर्यंत मग अशा पद्धतीने डॉट 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 ही उंची असेल. समजा ही उंची आणि ही उंची आता समांतर बाजूमध्ये आता ह्या दोन्ही त्रिकोणांचे एल एम एन आणि के एम एन याचे शिरोबिंदू एल एम एन हे तीन शिरोबिंदू समांतर रेषा आहेत आणि के एम एनचे सुद्धा के एम एन हे समांतर रेषा. जर दोन जर त्रिकोणांचे शिरोबिंदू ह्या दोन्ही त्रिकोणांचे समांतर रेषावर असतील आणि तेव्हा तर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असते. पहा दोन समांतर रेषांमधील जे अंतर असतं ते लंबांतर सारखं असतं. म्हणजे एल समजा एल पी आणि के एक्स असं जर असेल तर हे एल पी आणि के एक्स सारखं असते. समजा हे रोड असला असं रोड तर रोडमधलं हे अंतर आणि हे अंतर सारखं जसं रूळ रेल्वे रूळ असतो त्याच्यातलं अंतर ह्या दोन रेल्वे रुळातलं सारखं असेल बरोबर ना, तशा समांतर असतो ते स्ट्रेट. तर तशा पद्धतीनं आता पहा मग हे पाया एम एन समान आणि एल पी आणि जर हे उंची काढू लागलो आपण या के एक्स त्या दोन्ही उंची समान असतील. का? कारण कारण एल के समांतर एम एन, एल के समांतर एम एन. आता त्रिकोण एल एम एन, त्रिकोण एल एम एन व त्रिकोण दुसरा कोणता के एम एन, के एम एन चे शिरोबिंदू, शिरोबिंदू कोणावर येते? शिरोबिंदू रेषा कोणावर येतं? एल एम एन आणि के एम एन हे ह्याचे तीन, ह्याचे तीन एक तर ते रेषा एल केवर आहेत किंवा एम एनवर आहेत बरोबर. रेषा एल के व रेषा एम एन वर समान वर आहेत, त्याच्यावर स्थिर आहेत बरोबर. एम एन या समांतर रेषावर आहेत, या समांतर रेषावर आहेत, या समांतर रेषांवर आहेत. आता समांतर रेषावर आहेत आणि म्हणून समांतर रेषांमधील अंतर हे समान असते. म्हणजे ही उंची बरोबर, ही उंची समान असते. समांतर रेषांमधील लंबांतर, लंबांतर समान असते, समान असते म्हणून, म्हणून कोणती बाब आहे? त्रिकोण एल एम एन व त्रिकोण एल एम
KMN LMN आणि KMN KMN लंबांतर समान म्हणजे उंची समान बरोबर ही हे इथून समांतर रेषांमधला अंतर म्हणजे हे आणि हे म्हणजे त्या ह्या त्रिकोणाची उंची LMN ची LP आणि हे पण अंतर LP आणि KS समान आणि ही KMN ची उंची KX हे दोन्ही अंतर समान म्हणजे म्हणून त्रिकोण LMN व त्रिकोण KMN KMN ची उंची समान आहे समान आहे आता इथं लक्षात आलं का तुम्हाला उंची पण समान उंची इथं समान आणि पाया एमएन समान पाया समान उंची समान म्हणून जो गुणधर्म आहे म्हणून काय आलं लक्षात म्हणून काय होतं पाया समान आहे उंची समान इथं दिसतं म्हणून काय लक्षात येतं आपल्याला की ते दोन्ही त्रिकोण समान असतात कसे मग ते गुणधर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल म्हणून पाया आणि उंची समान असेल तर झालं ते दोन्ही त्रिकोण सारखेच बरोबर ना कशा पद्धतीने पहा याचा एम एन पाया समान उंची ही आणि ह्याची याचा एम एन पाया समान उंची ही सारखे पाय आणि उंची समान आहेत म्हणजे ते त्रिकोण समान क्षेत्रफळाचे आहेत म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पाय इथं एम एन समान इथं उंची समान दाखवलं मी तुम्हाला या वाक्यांमध्ये म्हणून त्रिकोण एल एम एन बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल के एम एन हे दोन्ही समान आहेत मग समान आहेत म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय असतं एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रायंगल के एम एन बरोबर आता हे दोन्ही सारखेच म्हणजे एक छेद एक म्हणजेच काय झालं बेटा म्हणून आता लास्ट लाईन लिहिलं मी इथं म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल तुम्ही म्हणाल हे एक छेद एकच काय आलं समजा एल एम एन तुम्हाला एल एम एन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन किती आहे 15 आहे समजा आणि एरिया ऑफ ट्रायंगल पाया उंची समान याचं पण क्षेत्रफळ सारखं आहे पाया उंची समान म्हणलं एरिया ऑफ ट्रायंगल के एम एन हे सुद्धा 15 आहे मग याला जर मी छेदात लिहिलं एक छेद एक कसं येतं बा एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन छेद एरिया ऑफ ट्रायंगल के एम एन तुम्हाला असं वाटलं समान म्हणलं एक छेद एक कसं आलं मग एल एम एनचं काय 15 आणि याचं सुद्धा सारखंच 15 एक छेद एक आलं का अशा पद्धतीने एक छेद आणि यालाच कसं लिहिता येतं पहा यालाच आपण असं लिहिता येतं एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन जसे या अपॉनला जसे म्हणतात जसे एरिया ऑफ ट्रायंगल के एम एन बरोबर आहे एक जे एक छेद एक म्हणजेच काय एक जसे एक ही एक प्रॉपर्टी ही एक गुणधर्म आपल्याला दिसतो आणि याचं हे तर रफमधलं पुसतो समान लांबीचा पाया व उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ समान असतात आणि या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर समान असल्यामुळं मी आत्ताच सांगितलं 15 छेद 15 म्हणजे 15 1 15 15 1 एक जसे एक म्हणून अशा या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एक जसे एक असते आलं लक्षात स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला समान लांबीचा पाया व समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात व त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे या त्रिकोणांची क्षेत्रफळे एक जसे एक असते क्षेत्रफळांचे गुणोत्तर एक जसे एक असते चालतंय ठीक आहे.